नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण व्हीबीएम स्पेशल या उत्पादनाबद्दल माहिती बघत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हीबीएम स्पेशल हे डेक्स्ट्रोज बेस प्रोडक्ट आहे। 200 ग्रॅमची याची पॅकिंग आहे आणि यामध्ये व्हर्टिसिलियम लेकानी, बिवेरिया बेसियाना आणि मेट्राइझम एनेसोफिली म्हणजे या 3 बुरशांचं कॉम्बिनेशन आहे की ज्याला आपण कन्सोर्शियम ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हणतोय। आणि यांनी सिक्रिट केलेले जे एन्झाईम्स आहेत म्हणजे त्याला आपण मायक्रोबियल एन्झाईम्स असं म्हणतो, तर हे देखील यांनी मिळून हे कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे। आता यातील जे सूक्ष्मजीव आहेत तर हे एंटोमोपॅथोजेनिक इन नेचर आहे। म्हणजे काय की एखादी जर कीड असेल तर किडीच्या आत शिरून त्यांना मारण्याची क्षमता असलेलं किंवा मध्ये जाऊन राहणारे जगण्याची क्षमता असलेले जीव याला आपण एंटोमोपॅथोजेनिक सूक्ष्मजीव असे म्हणतो। त्यानंतर यांचं जे मोड ऑफ ऍक्शन आहे यामध्ये हे विविध गटातील ज्या काही अवस्था असतात त्यातील अंडी आहे किंवा अळी अवस्था आहे या 2 अवस्थांवर हे खूप चांगल्या प्रमाणे काम करत असतात। तर यामध्ये जे काही मध्ये शिरून तर किडींना जखमी करतातच आणि मध्ये जाऊन देखील जे काही विषारी आम्ल स्रवतात त्यामध्ये डीपी कोलिनिक ऍसिड आहे, बिव्हेरेसिन आहे किंवा डेक्स्टुरिन आहे हे सिक्रिट करून त्या किडींची वाढ थांबवून आणि त्यांना हळूहळू सर्वप्रथम त्यांच्या पचनसंस्थेवर आघात करून त्याच्यानंतर त्यांना मारण्यासाठी या पुढच्या 7 ते 8 दिवसात काम करत असतात। तर त्यामध्ये थ्रिप्स आहे, मिलीबग आहे, मावा, तुडतुडे आहेत, अळी आहे, हुमणी आहे, लाल कोळी आहे या इत्यादी आपले जे बेसिक सध्याच्या अडचणी असतात त्याच्यावर हे काम करतात। आता हे उत्पादन नेमकं काम कसं करतं? आता ह्या व्हर्टिसिलियम बिवेरिया मेट्राइझमच्या कॉम्बिनेशनमध्ये यांचं हे उत्पादन कसं काम करतं? आता जर समजा व्हर्टिसिलियम लिकानीचं आपण जर कॉम्बिनेशन बघितलं तर याचं मोड ऑफ ऍक्शन काय आहे की सर्वप्रथम जे हायड्रोलायटिक्स एन्झाईम सिक्रिट करून जर समजा मिलीबग आहे बरोबर, मिलीबगला आपण समजा बघूया तर मिलीबगवर व्हर्टिसिलियम लिकानी खूप चांगलं काम करते। तर ही हायड्रोलायटिक एन्झाईम सिक्रिट करून सर्वप्रथम तिच्या मध्ये शिरते, म्हणजे ही जी कीड आहे तर याच्या मध्ये ती शिरते आणि त्याच्यानंतर हळूहळू तिच्या पचन संस्थेवर हल्ला करून हळूहळू तिला मारायला लागते। अशा वेळेस ती सिक्रिशन करते विषारी आम्ल, त्याच्यामुळे ती हळूहळू ती कीड मरू लागते। त्यानंतर बिवेरिया बॅसियाना आणि मेट्राइझम एनेसोफिली हे जे दोघ आहेत हे जर्म ट्यूब डेव्हलप करतात, म्हणजे जर्म ट्यूब डेव्हलप करून किडीच्या मध्ये शिरतात आणि हळूहळू तिच्या बॉडी पार्ट्सवर त्या किडीच्या वाढायला लागतात। जसं बिवेरिया बॅसियानामध्ये पांढरी माशी, थ्रिप्स, अळी, लाल कोळी वगैरे सगळ्यांवरच काम करते आणि मेट्राइझम पण त्या पद्धतीने त्यामध्ये प्रमुख किडींपैकी हुमणीवर खूप चांगल्या प्रमाणे काम करत असते, म्हणजे अळी वर्गीय किडींमध्ये जास्त चांगले काम करते। आता ह्या दोन्ही पण जम ट्यूब तयार करून मध्ये शिरतात आणि हळूहळू मधल्या बॉडी पार्ट्स मध्ये वाढून हळूहळू त्या किडीला मधून मारत जातात। सर्वप्रथम पचन संस्थेवर किंवा अन्ननलिकेवर काम केल्यामुळे, अन्नव्यवस्थेवर काम केल्यामुळे सर्वप्रथम त्यांचं खाणं पहिले बंद होतं, म्हणजे किडीचा जो आपल्या पिकावर जे चावतात किंवा पिकाची आपली पानं किंवा सगळं खायला किंवा खराब करायला जे कारणीभूत असतात ते सर्वप्रथम थांबतं आणि हळूहळू 3 ते 7 दिवसात ती पूर्णपणे कीड मरण पावते आणि अशा प्रकारे ते ह्या व्हीबीएमचं कॉम्बिनेशन काम करतं। तर जसं बिवेरिया मुळे जो व्हाईट मस्कर्डाईन रोग होतो आणि मेट्राइझममुळे ग्रीन मस्कर्डाईन रोग होतो, म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा कीड मरण पावते तर किडीच्या बाहेर ह्या बुरशा येतात आणि किडीच्या पृष्ठभागावर येतात, डेड जी ज्याची बॉडी असते डेड बॉडी पार्ट्सवर, आणि तिथे स्वतः तयार रेडी असतात आणि दुसरी एखादी कीड त्याच्या जवळ आली किंवा त्याच्यापासून ते दुसऱ्या किडींवर देखील त्याचा प्रादुर्भाव करतात। आणि बिवेऱ्याचा प्रादुर्भाव झालेल्या किडीवर व्हाईटिश येल्लोइश आपल्याला वाढत्या मेलेल्या किडीवर दिसते आणि मेट्राइझम एनेसोफिलीच्या इथे ग्रीनिश थोडीशी डेव्हलपमेंट दिसते। तर ह्या प्रकारे ह्या परत त्या मेलेल्या किडीपासून परत इतरकडे जातात। त्यात जर व्हर्टिसिलियम लेकाने जर बघितली तर ही पानांच्या खालच्या बाजूला चिटकून देखील राहू शकते, म्हणजे नंतर एखादी कीड त्याच्या जवळ आली तिच्यावरती अटॅक करून त्याच्यातनं ती किडीच्या अंदर मध्ये जाऊ शकते। तर ह्या प्रकारे व्हर्टिसिलियम बिवेरिया मेट्राइझम चं कॉम्बिनेशन असलेलं बीबीएम स्पेशल आपण 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत फवारणीमध्ये याचा वापर करू शकतो, सोबत याच्या कीटकनाशक चालू शकतं, बुरशीनाशक पुढचे 4 ते 6 दिवस पुढे किंवा मागे आपण याचा वापर करू नये। त्यानंतर जर जमिनीतनं द्यायचं असेल तर 200 ग्रॅम प्रति एकर आपल्याला याचा वापर करायचा आहे।
आता हे कॉम्बिनेशन फक्त किडींसाठी नव्हे तर काही प्रमाणात सिस्ट निमॅटोड साठी सुद्धा काम करतं. तर सिस्ट निमॅटोड मध्ये जसं सोयाबीन वगैरे इतर जी पिकं असते जिथे रूट नॉट नसतो सिस्ट निमॅटोड असतो अशा ठिकाणी देखील यांचा तो आपल्याला रिझल्ट येऊ शकतो. तर यामध्ये जर यांचा वापर आपण 200 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्याला जर सुरुवातीपासूनच केला तर काही शास्त्रज्ञांना असं जरी अनुभव आलेला आहे की सुरुवातीपासूनच सीड ट्रीटमेंट पासून जर याचा वापर आपण केला तर काही पिकांमध्ये जसं टोमॅटो आहे बटाटा आहे मका आहे किंवा इतर अजून पिकं आहे कॉफी आहे चहा आहे अशा काही पिकांमध्ये देखील त्यांच्या पानांवर त्यांच्या स्टेममध्ये स्टेमच्या वरती किंवा मधल्या भागात देखील बऱ्याचशा ठिकाणी ह्या त्याच्यासोबतच वाढून त्यांचा प्रादुर्भाव त्यांनी त्याच्यानंतर त्याच्यावर आलेल्या किडींवर केलेला पाहून आलेला आहे. तर यासाठी आपण त्याला 200 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यासाठी आपण ट्रीटमेंटसाठी याचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण व्हीबीएम स्पेशलचा वापर किडींच्या कंट्रोलसाठी करू शकतो. धन्यवाद.